हवा येते बघ. वाव, हवा मस्त येते ना. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. त्या दिवशी मी तुम्हाला राईची भाजी दाखवली होती, आता ही छोटी मेथी दाखवते. त्याच ह्याच्यामध्ये डब्यामध्ये मी छोटी मेथी टाकली होती, ती झाडं आता बघा ती तुम्हाला मी दाखवते. दोन चमचे मेथी टाकली बारीक, तर एवढी भाजी आहे. दोन माणसांना होईल अशी भाजी आहे. ती मी आता कट करते. त्याच्यामध्ये परत तुम्ही मेथीचे दाणे टाकू शकता, परत मेथी येईल, राई पाहिजे तर राई टाकू शकता. पावसाळी भाजी बघ. कट करून घ्यायची म्हणजे माती येत नाही. मी लसूण सुद्धा लावलाय, तो मी तुम्हाला नंतर दाखवीन. आमचा ओरिओ बसलाय राखण करायला. ओरिओ भाजी दाखव सगळ्यांना. हवेनी ना वाकडी होते ना, हवा येते ना, तर ते हवेनी वाकडी होते. आणि मी छोट्या डब्यात लावली आहे, ती मोठ्या डब्यात नाही. हळदीची पानं, लसूण, राई, परत तुमचं टरबूजच पण लावलंय, पपयाच पण लावलंय, ते तुम्हाला मी दाखवेन. ही बारीक मेथीची भाजी आहे. हा, त्या दिवशी राईची होती, ही बारीक मेथी आहे. हवा सुटली आहे बघ, केवढी हवा सुटली आहे. तिला जरा जास्त धुवावी लागते, कारण माती असते ना, कचकच कचकच लागते, म्हणून 5-6 पाण्यातून चांगली भरपूर काढावी लागते. ही भाजी सहसा मोठ्या मार्केटमध्येच मिळते. कोथंबीर पण लावली होती मी, पण काय झालं ते पावसाचं पाणी इथे जास्त येतं ना, ती कुजून गेली. ही एवढी भाजी निघाली. याच्यामध्ये कांदा, खोबरं, हळद, मिरची टाकून मस्त भाजी होते. तुम्ही पण अशी भाजी लावा मस्त. आपलं आपण स्वतः लावलेली भाजीमध्ये किती आनंद असतो बघा.